नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील दोन मोठी राजघराणी आणि निवडणुकीच्या मैदानात या दोन घराण्यातील व्यक्ती एकमेकांच्या विरोधात आहेत. एक भाजपकडून तर दुसरे राष्ट्रवादी शरद पवारांकडून. दोघांनीही उमेदवारी अर्ज भरलेत, तर पाहूयात त्यात त्यांनी काय माहिती दिली आणि कोण श्रीमंत आहे आणि कोणाकडे किती गाड्या आहेत. तर माढ्याचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर कुटुंबियांची एकूण संपत्ती ही 205 कोटी रुपये इतकी आहे. त्यापैकी स्वतः रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावे जवळपास 122 कोटींची संपत्ती आहे. त्यापैकी 118 कोटींची जंगम तर 3.5 कोटी रुपये स्थावर मालमत्ताही त्यांच्या नावे आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या नावे 47 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, तर त्यांच्या दोन्ही मुलींच्या नावे 37 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं 2021-22 मध्ये वार्षिक उत्पन्न हे 1.86 कोटी रुपये इतकं होतं. तेच 2022-23 मध्ये 38.56 कोटी रुपये इतकं झालं. एका वर्षात जवळपास 20 पटीने ही वाढ झाली आहे. रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे इरटिगा, इनोवा, फॉर्च्युनर, बोलेरो, मर्सिडीज अशा जवळपास 2 कोटी रुपये किमतीच्या गाड्या देखील आहेत. निंबाळकर कुटुंबियांकडे एकूण 195 तोळे सोनं आणि दागिने आहेत, ज्याची किंमत जवळपास 1.30 कोटींच्या आसपास आहे. कोट्यावधी रुपयांची शेतजमीन निंबाळकर कुटुंबियांकडे आहे, तर दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर 30 कोटी रुपयांचं कर्ज देखील आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांची संपत्ती ही जवळपास 50 कोटी रुपये इतकी आहे. त्यापैकी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावे जवळपास 12.5 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यापैकी 10.23 कोटी जंगम मालमत्ता तर 2.43 कोटी स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी शीतल मोहिते पाटील यांच्या नावे 27 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, तर त्यांच्या दोन्ही मुलींच्या नावे 9 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांचं 2022-23 मध्ये वार्षिक उत्पन्न 45 लाख रुपये इतकं होतं. तेच 2023-24 मध्ये 15 लाख रुपयांवर आलं, जे की 3 पटीने कमी झालंय. मोहिते पाटील कुटुंबियांच्या नावे बुलेट, महिंद्रा इटिओ, महिंद्रा थार, स्कॉर्पिओ, टाटा सफारी या गाड्यांसह 4 टँकर देखील आहेत. अशा प्रकारे 2 कोटींची वाहनं देखील मोहिते पाटील यांच्याकडे आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे 72 तोळे सोनं आहे. त्यांच्या पत्नींच्या नावे 89 तोळे सोनं आहे, तर मुलींच्या नावे 31 तोळे सोनं आहे. एकूण विचार केला तर 192 तोळे सोनं मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांकडे असून ज्याची किंमत 1.30 कोटी रुपये इतकी आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर 48 कोटी रुपयांचं कर्ज देखील आहे. अशा प्रकारे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापैकी नाईक निंबाळकर हे श्रीमंत आहेत. गाड्यांचा ताफा आणि सोनं दोघांकडे जवळपास सारखं आहे. माढ्याच्या मैदानात 2 प्रमुख उमेदवार आहेत. दोन्ही घराणी ही मोठी आहेत, राजकीय वारसा त्यांना आहे. त्यामुळे आता निवडणुकीत कोण बाजी मारतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण दोघांच्या या संपत्तीविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा.